आने नडेदेल दारे अंतर सर हंगा सिद्दरामय्य साहेबर एल्लो अदे दुड दारी हद्दारी आगते अब कांग्रेस मुक्त भारत मातीवी कांग्रेस मुक्त कर्नाटक मातीवी अंत नान हेतनी बीजेपी मुक्त नम भारत आगते बीजेपी मुक्त कर्नाटक आगते बीजेपी 40% तक देश रूटी माता वे आड़गार सिद्दरामय्य साहेबर बंद नंबर वन कर्नाटक अंत आशा भवन 40% सरकार बीजेपी इतना आट आड़ता सरिया तक शास्ति नम कर्नाटक जन नम साहेब्रे वर्ण क्षेत्र लकी क्षेत्र आगे मोदी रोड शो अरे सिद्दरामय्य हे रोड शो सिद्दरामय्य रोड शो ना क्रियेट सिद्दरामय्य हेज्जे इट्टदल्ल रोड शो मोदी एल्लवन्न क्रियेट मार्तारे अंत आने नडेदेल दारे अंत सर हंगा सिद्दरामय्य साहेबर एल्लो अदे दुड दारी हद्दारी आगते अब इवत बीजेपी कांग्रेस मुक्त भारत मातीवी कांग्रेस मुक्त कर्नाटक मातीवी अंत आदरे नान हेतनी बीजेपी मुक्त नम भारत आगते बीजेपी मुक्त कर्नाटक आगते इवत चुनाव नम कर्नाटक जनते तोरिसिदारे इवत दुराडळित ऐन सामान्य जन मत बड़वर दीन दलितर विरोधी आगे सरकार बीजेपी सरकार कित्त कांग्रेस सरकार बहुमत अत्यंत बहुमत आय्के इवत बीजेपी अर्थमको ना यू जन परवा तक मुद्दे दिन याद वो नैतिकते इला जनर हत्र बर अंत के नान इष्टपड़ी सर मल्लिकार्जुन स्वामी अंत मस्की विधानसभा क्षेत्र हाँ तुरियाल बसनगौड़े अवकाश को व्यक्ति सचिव स्थान को मुझे ना अभिवृद्धि तोरस्ती अंत डीके शिवकुमार साहेब के पी सी अध्यक्ष आदमे उपचुनाव में अति बहुमत 30,600 मत मतलब ना गेल्सकोटी ना के पी सी अध्यक्ष आदमे घनतना कापाड़क बंदी इतनायता डीके शिवकुमार साहेब्रे नम सचिव स्थान को नम क्षेत्र के अंत सर एलू 5 वर्ष निम्दे वर्षक 30 जन बदलो 5 वर्ष टाइमूद्रेला मंत्री स्थान को नम्बर स्व पेपर स्टेटमेंट नोड़ी बट नम कोप्पल तालूकु राघवेंद्र इट्नाळ सते जयबेरे बरसदारे सोलिल्ल सरदार जिला पंचायत हिडिदु सामान्य हुडुगागि इवत्तु बेळेदन मूरेटे गेद्दन मंत्री स्थान इट्नाळ सर नीवेल्ल इदेल्ल तोर्सबेकल्ल सर सपोर्ट माडबेकु नीवु मंत्री आगबेकु सर निम्म हेसरु नम्म हेसरु हनुमंत पूजारी हनुमंत पूजारी शापुर तालूक संभ्रमाचरणे चलो सर श्याम साहब ऊट सल बंदी सर नावेल और अभिमानी ना सिद्दरामय्य साहेब मत मुख्यमंत्री आगे सल बंदी सर एलो धन्यवाद सर नमु शापुर तालूका बीजी पाटील अंत ना दर्शनपुर साहेब्र मिनिस्टर आगे सल नावे बहुत मंदी बंदी दयवू सरकार और मंत्री स्थान को ना बेडक थैंक यू सर ना मंड्य जिले मळवळ्ळि विधानसभा क्षेत्र मंड्य जिले मळवळ्ळि विधानसभा क्षेत्र नमे शिवराज अंत ब्लॉक अध्यक्ष प्रमाण वचन स्वीकार नम कांग्रेस पक्ष कण्णुगळागिरुव सिद्दरामय्य डीके शिवकुमार प्रमाण वचन स्वीकार ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಸುಭದ್ರ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಕ ಬಯಸುತ್ತೇವೆ ಜೊತೆಗೆ ಏನು 40% ಸರ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿ ಇತ್ತು ಅದನ್ನ ಅವರು ಎಷ್ಟು ಆಟ ಆಡ್ತಿದ್ರು ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಸರಿಯಾದ ತಕ್ಕ ಶಾಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಜನ ಮೊದಲನೇದಾಗಿ 135 ಸೀಟು ಕೊಟ್ಟಂತ ನಮ್ಮ ಕನ್ನಡತೆ ಜನತೆಗೆ ನಾವು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೀವಿ ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು 5 ವರ್ಷ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ದೇವರಾಜ ಅರಸು ಬಿಟ್ಮೇಲೆ ಅವರೇ ಎರಡನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಪೂರ್ಣ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಮಾಡಿರೋದು ಈಗಲೂ ಕೂಡ ಅವರು ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಆಡಳಿತನ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಾವು ಬಯಸುತ್ತೇವೆ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಮಳವಳ್ಳಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪಿಎಂ ನರೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಅವರು 3ನೇ ಬಾರಿ ಆಯ್ಕೆ ಆಗಿದ್ದಾರೆ ಸುಮಾರು 46,000 ಓಟು ಮತ ಅಂತರದಿಂದ ಇಡಿ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ 5ನೇ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಅವರು ಪ್ರತಿಬಿಂಬಿಸಿದ್ದಾರೆ ಒಳ್ಳೆ ದಕ್ಷ ಆಡಳಿತಗಾರ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಸಚಿವ ಸ್ಥಾನವನ್ನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಕೇಳ್ಕಂತ ಇದ್ದೀವಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಚನ್ನಂಜೇಗೌಡ ಅಂತ ಹೇಳಿ ವರ್ಣಾ ಕ್ಷೇತ್ರದವರು ಕೆಂಪಿ ಸಿದ್ದನಹುಂಡಿ ಸಿದ್ದರಾಮುಂಡಿ ಪಕ್ಕ ಕೆಂಪಿ ಸಿದ್ದುಂಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬರಿಗೆ ವರ್ಣಾ ಕ್ಷೇತ್ರ ಲಕ್ಕಿ ಕ್ಷೇತ್ರ ಆಗಿದೆ ಅವರು ಯಾವಾಗಲೇ ಕೂಡ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅವರನ್ನ ಅತಿ ಅಧಿಕ ಮತಗಳಿಂದ ಗೆಲ್ಸಿ ಅವರನ್ನ ಮಾಡಿದೀವಿ ವರ್ಣಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಗೆದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಲಕ್ಕಿ ವರ್ಣಾ ಕ್ಷೇತ್ರ ಲಕ್ಕಿ ಕ್ಷೇತ್ರ ಈಗ ಏನಾಗಿದೆ ಈ ಬಿಜೆಪಿ ಅವರು 40% ತಗೊಂಡು ದೇಶ ಎಲ್ಲ ರೂಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು
ಇದೇ ರೀತಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕನ ಯಾವ ದಿಕ್ಕಲ್ಲಿ ತಗೊಂಡೊಂಟಾಗಿದ್ರು ಈಗ ಒಳ್ಳೆ ಆಡಳಿತಗಾರ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವರು ಒಳ್ಳೆ ನಂಬರ್ 1 ಕರ್ನಾಟಕ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಆಸಾಭಾವನೆ ಇದೆ ಈ ವರ್ಣಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಜೊತೆಗೆ ಯಾರು ಅವರ ಕಟ್ಟಾಭಿಮಾನಿಗಳು ಇದ್ದಾರೆ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೊಟ್ಟೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಇರಬೇಕು ಏನು ನುಡಿದಂತೆ ನಡೆದಂತ ಇಂದು ಕೂಡ 5 ವರ್ಷ ದೇವರಾಜ ಅರಸು ಬಿಟ್ರೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಕೂಡ ಅದೇ ತರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈಗ ಕಂಟಿನ್ಯೂಟಿ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ ಏನು ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಭರವಸೆಗಳು ಅದನ್ನ ಈಡೇರಿಸಿ ಈಡೇರಿಸ್ತಾರೆ ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತರ ಡೌಟ್ ಬೇಡ ವರ್ಣಾ ಕ್ಷೇತ್ರನ ಅತಿ ಅಧಿಕ ಮತಗಳಿಂದ ಈ ಸೋಮಣ್ಣ ಅಂತವನು ಬಂದು ಏನೇನು ಹೇಳ್ತಿದ್ದ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ದ ಅದನ್ನೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದ್ಸರಿ ಈಗ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿ ಅದನ್ನ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಂಬರ್ 1 ಕ್ಷೇತ್ರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಿದ್ದೀನಿ.